हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं नवीन एका वीकडे व्लॉगमध्ये. सो वीकेंड व्लॉग मी मधून मधून टाकतच आहे आपल्या चॅनलवरती. म्हटलं ह्यावेळेस वीक व्लॉग ट्राय करूया. आणि सोमवार आहे, खूप बिझी असा आमचा वीक सुरू झालेला आहे ऑफकोर्स, आणि खूप इंटरेस्टिंग आहे हा वीक. हेक्टिक तर ऑफकोर्स आहेच, पण खूप छान छान सगळ्या ज्या काही गोष्टी मी ठरवलेल्या आहेत. समर ऑलमोस्ट येता जाता आहे, कारण समरचं काही ह्यावेळेस नेमच नाही आहे असं म्हणायला हरकत नाही. UKमध्ये समर आलाच नाही, सुट्टी घेतली आहे समरने असं म्हणेन मी यावर्षी. सो आज सोमवार आहे, घरात काय काय गडबड चालूच आहे, नेहमीची आपली कामं. आणि ह्यावेळेस आठवणीने मला खूप दिवसांपासून माझं चालू होतं की विंडो क्लीनर खास बोलवून प्रॉपर असे विंडो क्लीन करून घ्यायचे घराचे. सो युजली खालचे सगळे क्लीन असे थोडेफार आमच्याकडून होतात, पण प्रोफेशनल विंडो क्लीनर हायर करून व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे होते मला. सो फायनली खूप दिवसांपासून मला काही चांगलं मिळत नव्हतं, पण थँक्स टू प्रीती, तिने तिच्याकडे जे विंडो क्लीनर येतात त्यांचा नंबर दिला आणि पटकन मला ते पॉसिबल झालं. लगेच त्यांची अवेलेबिलिटी होती जवळच्याच एरियामध्ये, सो त्याच्यामुळे ते होते अवेलेबल. आणि आता तेच सगळं क्लिनिंग चालू आहे माझ्या मागे, इकडे सगळं विंडो क्लिनिंग चालू आहे. UKमध्ये विंडो क्लिनिंग कसं असतं ते एक क्विक लुक देते तुम्हाला. इकडे वेदांत पण सगळं बघतोय काय चाललं आहे, सगळं कसं चाललंय, बरोबर करतायत का सगळे, हां विंडो क्लिनर व्यवस्थित करतायत का विंडो क्लीन, सगळं बघतोय वेदांत इकडे, हो ना. वेदांतला खूप मज्जा येत आहे. स्टार्टिंगला जेव्हा त्यांनी सुरू केलं आणि वेदांत रूममध्ये होता, हॉलमध्ये, आणि तो एकदम घाबरलाच की काय चाललं आहे म्हणून. शना ते बघ कसं करतायत, ये इकडे 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 बाबा, ये 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 बघ कसं चालतो, दाखव सगळ्यांना वेदांत कसं चालतो, ये इकडे ये ये इकडे, हां कसं चालतो वेदांत, वा हळू 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 हळू, ये इकडे, चला चला आपण हॉलमध्ये जाऊया, ये हां ये आमचं काय काहीतरी मिळालं वेदांतला हातात घ्यायला, हां ये ये इट्स ओके इट्स फाईन वेदांत दॅट्स ओके, हां ये 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 इकडे, नको 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 आपल्याला नको, ते नंतर बिनमध्ये टाकू आपण, ये वेदांत ये आपण ते नंतर बिनमध्ये टाकू, हळू 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 इकडे, चला 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 चला, झालं का बघून तुझं सगळं व्यवस्थित करतायत का ते, हां करतायत का व्यवस्थित काम, करतायत, बरं चल ये. बघ ते कुठे गेले, बघ सगळी झाडं पाडली माझी, अरे देवा. चला चला आपण जाऊया, ये ये जाऊ, चला चला जाऊया, चला तिथे जाऊ, हां ये चला चाले चाले करत आपण हॉलमध्ये जाऊया, हां चला व्हेरी गुड, चला दरवाजा उघडायचा, ये जायचं नाही आहे तुला, ये इकडे ये इकडे ये, अजून सगळे ड्रॉवर उघडणं अजून सुरू नाही झालंय वेदांचं, बघतो आम्हाला तो ड्रॉवर उघडताना, बट लकीली अजून त्याने असं आलंय आणि लगेच सगळे ड्रॉवर उघडून बघितल्यात काय चाललंय काय करतंय आणि पसारा काढलाय असं अजून तरी नाही झालंय, म्हणून नशीब माझं. ये मध्ये काय कर बघ, ते काय करतायत बघ, सगळा वेदांतने असा पसारा करून ठेवलेला आहे, ओके नाही तो घाबरतोय त्याच्यामुळे थोडंसं मला टी व्ही लावून द्यावा लागलाय त्याला. सो इथे सगळं त्यांचं क्लिनिंग चालू आहे, इथे मस्त सगळं क्लिनिंग करणं सुरू आहे, असं त्यांच्या गाडीमध्ये सगळं इक्विपमेंट असतात त्यांचे सोबत,
आय थिंक त्यांचं बॅकयार्डचं ऑलमोस्ट झालेलं आहे क्लिनिंग, हे वॉटर क्लिनिंग झालेलं आहे. कारण काही फर्स्ट टाईमच आम्ही दिलं आहे ना, त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार आहे त्यांना. युजली जर ते 8 weeks दरवेळेला येतात आणि क्लिनिंग करतात, आणि हे आम्ही पहिल्यांदा करतो आहे, त्याच्यामुळे त्यांना जास्त वेळ लागणार आहे. आणि जेव्हा ते असं 8 weeksमध्ये दरवेळेला क्लीन करतो, तेव्हा 30 minutes त्यांचं क्लिनिंग होऊन जातं. सो असं सगळं चालू आहे. ते त्यांचं बऱ्यापैकी झालेलं आहे. आय डोंट नो नेक्स्ट काय असतं, नाही काय कसं क्लिनिंग असतं, हे फर्स्ट टाईमच मी बघते आहे. सो आता लेट्स सी कसं करत आहेत. छान दिसतं आहे पण सगळं. इथे माझी झाडं आहेत, मी अजून लावलीच नाही आहेत, मस्त माझे देवरोजा झालेत. होपफुली मला आता ह्या वीकमध्ये वेळ मिळेल माझी सगळी झाडं छान पॉटमध्ये, मोठ्या पॉटमध्ये लावायला. आणि ते हे बेजील झालं आहे. चला लेट्स गो वेदांत, आज भोर जाणार आहे ना वेदांत. चला चला चला, येस चला, हां चला लेट्स गो. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. सोमवारी क्लिप जी तुम्ही सोमवारची पाहिली, त्याच्यानंतर मंगळवारी काही असं ब्लॉग करायला मला जमलं नाही. आणि आज आहे वेनसडे आणि आम्ही आलो आहे क्रिप्स कॉजवे याच एका जवळच्या मॉलमध्ये. आणि तुम्ही स्टार्टिंगलाच पाहिलं की कसा मॉल आणि आजूबाजूचा मॉलचा एरिया आहे, छान हॅपनिंग, मस्तपैकी फाउंटन्स आहेत आणि खूप मजाच आलेली आहे. आणि थोडंसं मॉलमध्ये काम होतं, रोहितला स्पेक्स घ्यायचे आहेत नवीन, सो त्यासाठी आम्ही आलो आहे मॉलमध्ये. झालेलं आहे काम आता, रोहित जस्ट फायनलाइज करतो आहे. आणि ते झालं की मग एक कॉफी ब्रेक पाहिजे, कारण का नेहमी मी बघते जेव्हा आमची शॉपिंग असते तेव्हा रोहितला वेळ नसतो की नाही चला चला पटापटा करा. आणि आता स्वतःची शॉपिंग होती, अगं नाही थांब मला सांग कोणते छान दिसतात, काय छान दिसतंय, असं करून करून त्याने बराच वेळ घालवलेला आहे त्याच्या शॉपिंगला. आणि वेदांत तुम्ही ते प्ले एरिया पाहिला, तिथे आम्ही गेलो होतो वेदांतला घेऊन, बट तो प्ले एरिया बंद होता, 6 बंद होतो, त्याच्यामुळे आता नेक्स्ट टाईम जरा लवकर येऊ आणि छान वेदांतला खेळायला आतमध्ये सोडू आम्ही. आणि होपफुली त्याला आवडेल. बरेच आजकाल आम्ही त्याला सॉफ्ट प्लेला घेऊन जातो, असं प्ले अँड स्टे असतो तिथे घेऊन जातो आणि छान तो सोशलाइज होतो आहे, त्याला आवडतो सोशलाइज व्हायला, त्याच्यामुळे दॅट्स गुड. आणि म्युझिक आहे बॅकग्राऊंडला, सो आय एम नॉट शुअर की माझा किती आवाज तुम्हाला व्यवस्थित येत असेल, बट आय एम ट्राईंग माय बेस्ट. सो आता खरंच कॉफी ब्रेकची गरज आहे, कारण का मी स्पेक्स घालत नाही, त्याच्यामुळे असं माझं डोकं दुखायला लागलं ॲक्च्युली. रोहित वेगवेगळे स्पेक्स ट्राय करतो आहे आणि मला की हा छान दिसतं का तो छान दिसतं का, आणि मला सगळे सारखेच वाटतात तिकडे. सो आता येईल रोहित बाहेर, मग आपण मस्तपैकी कुठेतरी छानपैकी थोडा वेळ बसू, काहीतरी कॉफी स्नॅक्स घेऊ आणि मग थोडं अजून फिरू. आणि कारण का एकाचे मॉल ना लवकर बंद होतात, 7 आरामात मॉल बंद होतात, त्याच्यामुळे रेस्टॉरंट ओपन असतात, त्याच्यामुळे दॅट्स गुड. सो आम्ही मग पुढे छानपैकी इथेच डिनर करू आणि स्टेट येऊन बघत रहा कसा होतो आहे आजचा ब्लॉग. वेदांत वेदांत बोर झाला ना, तुला घ्यायचा गॉगल घ्यायचा तुझ्यासाठी, वेदांतचा आहे ना छान छान गॉगल,
काय झालं, चल आता इथे बाहेर ना खेळूया थोडा वेळ, हां लेट्स गो लेट्स गो. ओके ओके आले झालं का? कुठे स्पेक्स कुठे? हा नाहीये. ते ऑर्डर दिली आहे कारण का त्याचा नंबरचा स्पेक्स आहे, नंबरचा जो गॉगल घेतलाय तो येणार आहे. मजे स्पेक्स काय, गॉगल काय, ते नंबरचा आता करायला दिलाय. तो आता किती दिवसात येणार? दोन तीन दिवसात येईल. सो ग्रेट. सो आज पार्टी मिळणार ना आम्हाला? सो आधी मी बॉडी शॉपमध्ये खूप यायचे, पण आता आता आम्ही खूप कमी येतो, म्हणजे हार्डली मी येतच नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण आता जे आम्ही प्रोडक्ट्स वापरतो ते सगळे थॅलेट फ्री असतात, सल्फेट फ्री असतात, फ्रेग्रन्स फ्री, सो सगळं चालतं त्याच्यात. सो असे प्रोडक्ट्स आता आम्ही वापरतो, प्लांट बेस्ड प्रोडक्ट्स असतात, त्याच्यामुळे बॉडी शॉपमध्ये आता दूर दूर तर असं येणं होत नाही आमचं. पण मला आधी बॉडी शॉपचे प्रोडक्ट्स आवडायचे, पण आम्ही लाईफस्टाईल चेंजेस केल्यात बरेचसे, त्याच्यामुळे आता येणं होत नाही आमचं. सो असं सगळं आहे, बरेचसे इथे छान छान ब्रँड्स आहेत. आणि मी लिटरली 2 ते 3 महिन्यांनी आली आहे क्रिप्स कॉजवेला, आणि मला नवीन नवीन ब्रँड्स दिसतात. आणि असं की ओके हे कधी शॉप उघडलं असं झालं आहे. सो आम्ही कॉफीसाठी आता ॲक्च्युली जागा बघतो आहे कुठे बसायचं, लेट्स सी, बघूया आणि मग भेटूया. शॉन द शिप आहेत, केवढं एक्सपेन्सिव्ह आहे, 1.45 pound आहे. माय गॉड, हा बापरे. आम्ही परत बाहेर आलोय का, छान अजून उजेड आहे. सो वेदांत थोडा वेळ खेळेल आणि त्यांनी बबल दुसरा मुलगा करतो आहे. सो वेदर पण परफेक्ट आहे त्याच्यामुळे चला थोडं बाहेर फिरू. मुलांना इथे खेळायला असं वॉटर ॲक्टिव्हिटी केलेली आहे, त्यानंतर इथे अजून एक प्ले एरिया आहे, टेंट आहे, इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे मस्तपैकी. वाजलेले आहेत 7:30. सो हा असा ही अशी मॉलची एंट्री आहे, बरंच खूप मोठा क्रिप्स कॉजवे मॉल आहे आणि शॉपिंग सेंटर एरिया बघाल तर त्या खूप मोठा आहे. आणि एक एक दिवस अपुरा पडेल एवढं मोठा हा मॉल एरिया आहे. सो झालं का सगळं ठेवलं? लेट्स गो. तर वेदांत खेळणार आहे ना, चला. सो आम्ही डिनरला आलो आहे आता. वेदांचा ऑलरेडी डिनर स्टार्ट झालेला आहे, कारण का मी नेहमी त्याचं डिनर किंवा लंच जर आम्ही बाहेर करणार असू तर मी ते कॅरी करत असते. सो आम्ही आलो आहे बागामामा या जॅपनीज रेस्टॉरंटला. सो हे जॅपनीज आणि इंडो एशियन एशियन बरोबर असं असं हे रेस्टॉरंट आहे. आणि 2-3 वर्षापासून मला हे रेस्टॉरंट जास्त आवडायला लागलं आहे, कारण का कोकोनट बेस आणि फायर क्रॅकर्स आणि म्हणजे आपली एक स्पायसी जी आपण जसं खातो
त्या पद्धतीचे इथे थोडेफार आयटम्स आहेत जे खूप खूप छान आहेत, जे आम्ही आत्ताही मागवलं आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवू. एक क्विक लुक देते की इकडचा मेन्यू कसा असतो. सो असं बघा मामा, वेदांत चॉपस्टिकने खाणार आहे. सो इथे हा त्यांचा मेन्यू आहे वाघा मामा. खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या मला असं म्हणजे एवढं काही आवडत नाही. हे उडन नूडल्स आहेत, पण त्यातलं बेस्ट आहे जे फायर क्रॅकर्स आहे आणि रायसुकरी पण छान आहे. रोहितने फायर क्रॅकर्स मागवलं आहे, प्रॉन्स. इथे आमचं टी आलेलं आहे, थँक्यू. आणि त्याचबरोबर मी मागवलं आहे हे शूज शॉय चिकन. हे पण कोकोनट बेस्ड चिकन आहे, हे खूप छान लागतं. सो मग त्यांनी वेगळा केला आय थिंक, ड्रिंक्सचा मेन्यू वेगळा केला आहे ना. आणि हा त्यांचा ड्रिंक्सचा मेन्यू आहे. आम्ही चहा मागवला आहे, ग्रीन टी मागवला आहे. सो आता होपफुली लवकर, कारण का पोटात कावळे ओरडत आहेत. वेदांत मस्त इथे जेवण सुरू आहे. वेदांत एन्जॉय करतोय ना. वेद कुठेही जा, कोणत्याही रेस्टॉरंटला जा, वेदांतचं जेवण खिचडी. नो चॉईसेस. व्हेरी गुड. हा मस्त. सो सो हे आम्ही फायर क्रॅकर मागवलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे येतात. आम्ही प्रॉन्स घेतलं आहे आणि ॲक्च्युली हे फायर क्रॅकरच आहे, स्पायसी आहे. आणि हे वेदांत रोहितने ऑर्डर केलं आहे. मी नेहमी वेदांत म्हणते, वेदांतने ऑर्डर केलं आहे. रोहित वेदांत रोहित रोहित वेदांत एवढंच माझं चालू असतं घरी. हो ना, मस्त असं. आणि एक लिंबूची फोड आहे, नाईस. हे मस्त माझं जेवण आलेलं आहे. लुक सो टेम्प्टिंग. आणि फायर क्रॅकर रोहितने चेंज नाही केलं मेन्यू, कारण का त्याने तो मीडियम नाही ठेवला. एन्जॉय रोहित. रोहितने मीडियम स्पायसी सांगितलं नाही, सो ते प्रॉपर स्पायसी आलेलं आहे. कसं आहे रोहित? आणि चिलीज बघा, हा बघा एवढं चिलीज काढलेत आम्ही. आता हे मी मस्त एन्जॉय करणार आहे माझं.